विनयवर मनापासून प्रेम असतानाही आकांक्षाने श्रीकांतशी लग्न करायला होकार दिला. अहो तुम्ही काही काय बोलताय, तिचं माझ्यावर प्रेम आहे. अरे विनय, तुझी हिम्मत झालीच कशी माझ्या होणाऱ्या बायकोवर प्रेम करण्याची? तुझी लायकी आहे का रे श्रीकांत? यापुढे एक शब्द जरी बोलला तरी थोबाड फोडेन. तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? तू काय नालायकपणा केलास ते? तू आकांक्षाला प्रपोज केलं होतंस की केलं होतंस की नाही? हो का नाही उत्तर हवंय मला. हो. काय उत्तर दिलं होतं रे तिने तुला? ती नाही म्हणाली होती मला. तरी तू आम्हाला सांगितलंस की तुला आकांक्षा आवडते. आईला इमोशनल ब्लॅकमेल केलंस तू. आईने आकांक्षाला विचारलं तर आकांक्षा नाही म्हणणार नाही याची तुला खात्री होती. होती की नाही? हे सगळं करताना लाज नाही वाटली तुला? श्रीकांत, मलाही अंधारात ठेवलंस तू. आई अग, तू आधीच आकांक्षाला विचारलं होतं असे का नाही सांगितलंस तू मला? आमचं मन जपण्यासाठी ती तुझ्याशी लग्न करायला तयार झाली आणि तू एकदाही तिच्या मनाचा विचार नाही केला. माहिती काय, सतत तिच्यावर हक्क दाखव, वर्चस्व गाजव, तिला दम दे. नवरा होणार होतास तिचा, मालक नाही. तुझ्यासारखा मुलगा ना श्रीकांत, आकांक्षा सारख्या मुलीसाठी अजिबात योग्य नाही अशी मला खात्री आहे. म्हणून मी आता स्पष्टच सांगतो की हे लग्न आता मोडलं. मोडलं काय? मोडलं लग्न मोडलं काय? बाबा तुम्ही काही काय बोलताय? हे काय बोलताय लग्न मोडलं म्हणजे? आई तू बोल ना यावर काहीतरी. आकांक्षा तुला सगळ्यांना सांग, तुझं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि मी विनयपेक्षा जास्त डिझर्विंग आहे ते सगळ्यांना सांग. आकांक्षा सगळ्यांना, आकांक्षा म्हणजे तूही ह्या सगळ्यांना सामील झाली असत. ठीक आहे, ठीक आहे बाबा, तुम्ही तुम्हाला हवं ते करा. माझ्यावर जाऊ, त्याला स्वतःची चूक त्याला उमगली की आपोआप परती राजी नको. जेवढं दुःख आम्हाला श्रीकांतने दिलंय ना, तेवढंच दुःख तुम्ही दोघांनी दिलंय आम्हाला. हे सगळं आमच्यापासून लपवून आम्हाला परक केलं तुम्ही. वैली, या त्यांची काय बी चूक नाही, ते तुमच्या मनाचा विचार करत होते. वैली मोरी भाऊ, कुठेही माफ करून टाका. उलट आम्हालाच माफ करा पुरा. नागपूरकर, आता या दोघांचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. आकांक्षा,
सर्वत्र तुला हवं तसं जग. तुला हवं तिथे राहा, तुला हवं तिथे जा. सगळं तुझ्या मनासारखं कर. आनंदी राह, खुश राह. मी सभा बघायला तिथे हवी होते. आपले सगळे प्लॅन्स फेल झाले, पण आपल्याला जे हवं होतं तेच झालं. ये, आय एम सो हॅपी फॉर यू गाइस. म्हणजे तुझं लग्न थांबवा म्हणून आम्ही किती पापड लाटले तुला काय माहित? पापड नाही, दूध. तुला माहितीये तुमचं लग्न होऊ नये म्हणून ह्याने जमाल गोटा टाकलेलं दूध प्यायलोय मी. लग्नात नवरा बायको जेवढी फेरे नाही मारत ना, त्याच्यापेक्षा जास्त फेरे मी हॉल पासन टॉयलेट पर्यंत मारले. आम्ही तर श्रीकांतची फेक बायको पण घेऊन आलो होतो. अरे काय, ती तिकडे येऊन म्हणणार होती की मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. ड्रामा करणार होती आणि हे लग्न मोडणार होती. माती खाऊ राघवने काय माती खाल्ली काय माहिती, भर मंडपात पळूनच गेली. मग काय, नाहीतर काय, एक काम धड केलं ना या भैताड्याने. मी आपला वाट बघतोय, ते श्रीकांतला आता कळ लागेल मग कळ लागेल, याला काही होईल ना. नंतर वाटलं ती पोट्टी तरी येऊन काहीतरी करेल तर ती गायब. ए सलमली, मी काही नाही केलं आणि बाबा माझा प्लॅन सक्सेसफुल झाला असता, पण या दोघांनी माती खाल्ली. अमिका बघ ना, पण तुम्ही निदान सगळ्यांनी प्रयत्न तरी केले. मी तर मॅडम बरोबर लग्न होण्याचे होप्स सोडून दिले. विनया यार, कम ऑन. तुम्हा सगळ्यांना माझ्यामुळे खूप त्रास झाला ना. सॉरी, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. अरे काय करते यार तुमच्या. काय पप्पा, माफी मागायची नाही. त्यात तुम्ही काय चूक, मोरे वहिनीने काय सांगितलं, आता कोणाची दडपण खरी राहायचं नाही. काय कळलं का? होय. एक माझी शोलोड येते. माझ्या पोट्टीला कोणाची नजर नको लागायला. सगळी सुख तुला मिळू दे जगातली. बाप्पा एवढ्यात आमच्याकडे नाही आले तरी चाल, पण दुसरं कुठे जाऊ नको. विनया दुसऱ्याकडे जाऊ देऊ नको. हा कळलं का रे विनया? लागलेले सगळे घोर मिटले, आता निश्चिंत गावी जायला आम्ही मोकळे. गावाला जायलाच हवं का? जायला हवं असं नाहीये खरं तर. हा पण मुली बाळणपणासाठी माहेरी जातात ना आईकडे. कुठे जाऊ, माझी आईच नाहीये. आई काळजी वगैरे घेते, पण विनाची आई
विनाची आई एकदम सख्या आईसारखी काळजी घेते. ती प्रेम करतात त्या. तुमच्याकडे बघून असं वाटत कि म्हणजे माझी आई असती तर ती पण अशीच असती का? आणि मी गावी गेले तर मला पण जरा फ्रेश वाटेल, है ना? आणि गावाला जाऊन त्या छान मस्त हवेत वातावरणात आपलं बाळ काय मस्त सुदृढ आणि गुटगुटी करील माहितीये, एकदम तुझ्यासारखं म्हणून जाते. नाही पटते मला, पण मला तुझी सवय झाली यार. खूप मिस करीन मी तुला. मी पण तुला खूप मिस करेन. खूप मिस करेन मी तुला. खूप खूप खूप. असं कर ना, तू ये ना तिथे नागपूरला मला भेटायला, है ना? अधे मध्ये येत जा, आपण छान मज्जा करू. एवढा तुलाही चेंज मलाही चेंज. तुला कसं छान एकमेकांसोबत वेळ पण स्पेंड करता येईल मग. सॉरी हा. चला चला अभी या. अरे बाबा चले तारामती चल लवकर. हा हा आले आले. अरे आले आले काय, चल लवकर. दहा वेळा इले सांगितलं जरा लवकर आवरत जा, लवकर आवरत जा. पण नाही लवकर आवरलं तर जसं इले कोणी जेल मध्ये टाकणार आहे. माझ्यामुळे उशीर झाला. तुमची एक तरी वस्तू जवळ असते का, सगळे गोळा करून बॅगेत भरावं लागते. तुमच्यामुळे उशीर झालाय. माझ्यामुळे? हा. तारामती आयुष्यात एकदा आहे ना, एकदा चूक मान्य कर फक्त स्वतःची. जशी तुम्ही सगळ्या चुका मान्य करता, तसे तुम्ही. अरे ह्याच्यामुळे उशीर झाला. माझ्यामुळे उशीर झाला. माझ्यामुळे उशीर झाला. पण तुम्ही भांडू नका. हे काय भांडण आहे? आणि भांडायले मला काही चॉईस बीस काय आहे की नाही? प्रेम आहे आमचं. तू आता गावाला येते ना आमच्या बरोबर, तुला शिकवतो सगळं. चल शिकवते आहे. तुला कसं कळणार मी काय भोगतोय ते? असं करतो बाबा. बाप्पा तुम्ही काय आल्या आल्या लगेच निघालात. तुम्ही आलात की तुम्ही इथेच थांबव असं वाटत. हो मग हा ना बाप्पा, आपण गावाला काम असतात ना, कसं थांबणार आहे सांगा. करेक्ट. चला सगळे बेबी काळजी घे. तू पण व्यवस्थित खा पी ना, तब्येतीची हेळसांड नको करू. अजून तुझ्या बेबीची आम्ही काळजी घेतो. मला काळजी. थँक गॉड, थँक गॉड तुम्ही निघायच्या आधी मी आले. तुम्हाला बाबा करायचं होतो. अगो बाई आशीर्वाद. काळजी घ्या. हो बर, तू आजही खिडकीतून पळून आलीस का? आता हे खिडकीतून यायचं सोडून द्या, सरळ दरवाज्यातून येत जा. आणि हे सारखं सारखं नको पळू आता. बाबा आता पळायची काहीच गरज नाहीये. का? कारण माझे डॅड टांझानियाला गेलेत. काय सांगते? त्याला कोणीच अडवू शकणार नाही. अरे वा, म्हणजे मजा आहे तुमची. टांझानी आई? तांझानिया. तांझानिया कंट्री आहे. देश देश देश. दुसऱ्या देशाला गेले. दुसऱ्या देशाला गेले. हे बघा, हे असेच हसत खेळत राहा नेहमी. हा काळजी घ्या सगळ्यांनी एकमेकाची. बर चला तुम्ही पुढे निघा, मी आणि तारामती मोरे भाऊंना वहिनींना भेटून येत. ये तारामती. मोरे भाऊ, मोरे वहिनी, श्री काही नाही, गावाला निघालो होतो. जाता जाता तुमचा निरोप घ्यावा म्हणून आलो. खर तर मी आमच्या मनावरच खूप मोठं ओझं हलकं केलं. मग आता निर्धास्त गावी जायला काय हरकत आहे?
तुमचे लय उपकार झाले आमच्या. ते कसे फेडायचे ना तेच कळते आम्हाला. ताई उपकार काय, आमची मुलं नाही आहेत का ती? तुमची सर, पण तरी सुद्धा पोट्ट्यांसाठी तुम्ही जे केलं ते दुसरं कोणी नसतं केलं. नागपूरकर काही विशेष केलेलं नाही आहे. मुलांच्या भल्याचं काय याचा विचार केला एवढं. आता या दोघांना दुःख होऊन श्रीकांत तरी सुखी राहू शकला असतं का मला सांगा. आणि खरंच आकांक्षाचं ना खूप प्रेम आहे विनयवर. ती त्याच्यासोबतच खुश राहील. आमच्या श्रीकांतला नक्कीच दुसरी कोणीतरी मिळेल त्याच्यावर प्रेम करणार. उगाच मन मोडून नाती जोडण्यात काय अर्थ आहे ना. नागपूरकर सगळं व्यवस्थित झालंय. आता सून आणायची तयारी सुरू करा. मुरे भाऊ खरं सांगायचं आम्ही त्याचाच विचार करत होतो. लवकरात लवकर उरकून टाकाव. आम्ही दोघांनी निर्णय घेतलाय की जरा थांबूया. गेल्या 2-3 दिवसात जे घडलंय त्यातून पुरीला जरा बाहेर पडू दे, मोकळा श्वास घेऊ दे, मग काय लग्न कधी करता येईल. अगदी योग्य निर्णय घेतलात तुम्ही नागपूरकर. हो ना, मुलगी चांगल्या घरात पडते. आम्ही दोघे निर्धास्त झालो. चला येतो आम्ही. ताई थांबा. मोरे भाऊ जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. नाही म्हणजे आकांक्षा तिकडे पोरांबरोबर एकटीच, माझी काय हरकत नाहीये, तरी पण जरा काळजी वाटते. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही काळजी करू नका. निर्धास्त लिखतो. जास्त दगदग करू नका, तब्येतीची काळजी सावकाश. फोन करा पोचल्यावर. तू का सोडून गेली मला? आता यांना असं बघितलं की मला तुझी आठवण येणार. मी काय करतो यांच्यामध्ये? तसं आता लक्ष पण नाही माझ्याकडे. अरे अभिमान, तू कधी आला? तुम्ही सगळे जेव्हा एकमेकांच्या प्रेमात बुडाला होतात ना तेव्हा. बस बस विनय, राघव मी काय म्हणतो, आता शालमली नाहीच येते तर मी आपला जातो माझ्या घरी, नाही का? तसे तुमच्या मध्ये कबाब मध्ये हड्डी बनण्यापेक्षा बरं आहे ना. नाही हे बघ, इथे तू एकटाच कबाब आहेस, बाकी आम्ही सगळे हड्डे आहोत. एक मिनिट मला खरं सांग, काय काय विनय पण कबाब आहे की नाही? तू काय असतीस काव्या? नाही तू आत्ता हड्डी झालीस, पण आधी तू पण कबाबच होतीस. काय असू रे. एक्सक्यूज मी, मी आकांक्षा पेक्षा स्लिम आणि ट्रिम आहे. मग अरे एक मिनिट, सॉरी काव्य इकडे हरलीस तू. मॅडम तुझ्यापेक्षा जास्त स्लिम आहे बरं का? नाही आणि हड्डी असो किंवा कबाब त्यांनी काही फरकच पडत नाही ना, कारण मॅडम मनाने खूप सुंदर, कळलं? वा विनय वा, काय बोललास? हा ये बात, हा दर्द भरा प्यार, दर्द. तुझं बघ जरा माझ्या बाजूने बोल. हसतो काय विनय? काव्य सुंदर आता ती अशी होती, अशी कबाब होती, जाड होती, मॉडर्न आहे, माझ्याशी मांडते, मला दम देते. नक्की माझ्या बाजूने बोलतोय.
सुंदर आहे काव्या, काहीतरी काय बोलतो. अरे वा. नाही नाही काव्या सॉरी, पण इकडे मॅडम जिंकल्यात, कारण मॅडम जास्त. एक मिनिट, ना तुझं ना तुझं शालमली सगळ्यात सुंदर आहे, फिनिश. त्याचं बरोबर आहे, त्याचं बरोबर आहे, सगळ्यात सॉलिड मी संपला. एक मिनिट, आपण सगळेच सुंदर आहोत आणि आपण सगळे खूप छान आहोत, पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळेच कायम असेच राहूया. अस्कर बघली अप्रुला आहे की काय, कारण मी किती वेळ लावला आधी बोल ना.